हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? आज आपण फाउंटन थीम केक पाहणार आहे. आपण व्हाईट कलरचा फाउंटन घेतला आहे, तो आपण दोन ह्याच्यात डिवाइड करणार आहे, एक एकदम जास्त आणि एक एकदम कमी. तो आपण फुलाच्या साच्याने प्रेस करून घेतला आहे. हे बघा, जे एक्स्ट्राचं आहे ते काढून घ्यायचं. आणि एखाद्या बॉटलवरती आपण हे असं ठेवून टाकणार आहे. थोडंसं अलगद हाताने प्रेस करायचं आणि हे सेट करायला आपण साईडला ठेवून टाकायचं. आता आपला दुसरा जो व्हाईट कलर मोठा फाउंटन ठेवलेला होता तो आपण व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. त्याचा गोळा बनवला मी. असं फक्त अंगठ्याने प्रेस करायचं. असं प्रेस केल्यानंतर आपण आता सीजरच्या मदतीने त्याच्याशे पॉइंट कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण कट करायचे. अनइवन झाले तरी चालतील, एकसारखेच पाहिजेत असं काय भाग नाही आहे. कट करून झाले की फक्त एकदा वरून प्रेस करायचं. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर हा जो मधला भाग असतो तो प्रेस करायचा. आता परत एकदा त्याला वरती अंगठ्याने प्रेस करायचं. आता आपण त्याच्या आईज बनवण्यासाठी ब्लॅक कलरचा फाउंटन घेणार आहे आणि त्याचे छोटे दोन बॉल्स काढणार आहे आणि ते बोटावर धरून समान घ्यायचे आहेत ते दोन्ही पण. आणि हे बोटावर धरून जस्ट राऊंड राऊंड फिरवायचे आहेत. हे दोन्ही साईडला ठेवायचे. ऑरेंज कलरचा फाउंटन घेतली आहे.
प्रत्येक वेळेला फाउंटन ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यातील आपण थोडासा पोर्शन ऑरेंज कलरमधला काढून घेऊ, तो हातावर रफ करू. दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन असं लांब करायचं. लांब केलेला हा पोर्शन परत एकमेकांना असा कनेक्ट करायचा. आणि हा जादाचा जो पोर्शन झाला आहे मागच्या बाजूने तो कट करून घ्यायचा. आणि परत हे दोन्ही एकमेकांना असे कनेक्ट करायचे. अशा प्रकारे चोच तयार झाली. जर तुम्हाला फिनिशिंग कमी वाटत असेल तर तुम्ही फक्त याचा प्रेस जरी केला तरी चालतं. जादाचा पोर्शन मात्र कट करायचा. आता आपण डग बनवायला घेऊ. परत येल्लो कलरचा फाउंटन घेतला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. त्याचे पण आपण दोन भाग करणार आहे. सॉरी, तीन भाग करणार आपण याचे. एक एकदम मोठा गोल, तो गोल करताना आपण साईडच्या बाजू परत हात घालायचा. जसं आपण पिठाचा गोळा मळताना करतो तसं. आणि परत एकत्र करायचं. दुसरा गोळा घेतला मी आणि तिसरा गोळा एकदम छोटा घेतला. दुसरा गोळा आपण हातावर गोल करून घ्यायचा व्यवस्थित. गोल करताना आपण जसं पिठासाठी गोल करतो तशा पद्धतीने गोल करायचा. गमने आपण तो ह्याच्यावर चिकटून घ्यायचा. तिसरा गोळा जो आपला आहे त्याचे पण मी दोन भाग केले. त्यातला सगळ्यात छोटा जो भाग होता तो हातावर घेतला मी आणि त्याचे पण आणखीन दोन डिवायडेशन केले. आणि असा लांब आकार देऊन पंख तयार केले. पंख तयार केल्यानंतर आपण त्याच्यावर अशा लाईन मारून घेणार आहे. आता आपण हा जो डग
बनवला होता त्याचे त्याला डोळे लावून घेऊ जिथे आपल्याला डोळे लावायचे आहेत तिथे आपण पहिल्यांदा गम लावून घेऊ आणि टूथपिकने मार्क करू आणि ब्लॅक जो आपण डोळा बनवला आहे तो टूथपिकच्या मदतीने आपण जिथे होल पाडून घेतलं होतं तिथे प्रेस करू इथे पण आपण गम लावून घेऊ जिथे आपल्याला चोट चिकटवायची आहे तिथे आता आपण त्याला पंख लावून घेऊ खरं पंख लावायच्या आधी आपण त्याला जे आपण हे व्हाईट कलरचं फाउंटनचं बनवलं आहे त्यामध्ये फिट करू जे आपण त्याचे पंख बनवले त्याला आपण गम लावून घेऊ आणि ते आपण असे चिकटवून घेऊ दुसऱ्या पण पंखाला आपण गम लावून ते पण आपण असे चिकटवून घेऊ अशा पद्धतीने आपण ते चिकटून घेतलेले आहेत बघू शकतो बापू हे असे चिकटून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती जे आपण फ्लावरचं बनवलं होतं ते चिकटून घ्यायचं सेट करण्यासाठी आपल्याला अर्धा ते एक तास ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतर आपण तो केकवर फिट करू शकतो हे अशा पद्धतीने आता हा सेट झाल्यानंतर आपण हा केकवर कसा सेट करायचा ते पाहूया अशा प्रकारे तयार झाला आपला डक मी फ्रीजमधून केक काढून घेतला आहे तो चांगला गार झाला आहे आता आपण त्यावरती फाउंटनचा जो डक केला आहे तो सेंटरला ठेवणार आहे आणि त्याच्या बाजूला लिहिणार आहे वेलकम होम त्यासाठी मी व्हिपक्रीममध्ये थोडासा कलर घातला आहे आणि ती पायपिंग बॅगमध्ये भरली आहे आणि त्यांनी लिहिती फाउंटनचा डग ठेवायच्या आधी मी केक अर्धा ते एक तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणामुळे मी केकची रेसिपी ॲड केलेली नाही आहे जर तुम्हाला केकची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपला केक अंड्यामधून डकचं पिल्ल बाहेर येत आहे अशा थीमचा हा केक आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद